मन मंदिरा गजर भक्तीचा। किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं। आएगा कभी दुख है कभी सुख है, इसी का नाम जीवन है। कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है। किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते। कधीतरी कोणाच्या कामाला पडलात ना महाराज तर आपल्याला माणूस म्हणता येतं, नाही तर माणूस म्हणण्यासारखं आपल्यामध्ये काही नाही आहे। रोज महाराज आपण कोणाच्या तरी उणे काढतो, रोज कोणाच्या तरी उणे काढतो। आणि ऐका दादा, ज्याला मोठं व्हायचं आहे त्यांना बोलणं सहन करायचं, ज्याला मोठं व्हायचं आहे ना त्यांना बोलणं सहन करायचं। त्यांना आघात सहन केल्यानंतर मोठं होतो। एक दिवशी बाहेरच्या दगडानं देवातल्या मंदिरातल्या दगडाला प्रश्न केला, म्हणे का रे तू मी सख्खी बाहू आहोत, एकाच खाणीतून जन्माला आलो आहे, मग तुझ्यावरती लोक डोकं ठेवून तुझ्या पाया पडतात आणि माझ्या मात्र डोक्यावर पाय देऊन जातात, काय एवढा फरक, काय एवढा फरक? म्हटल्यानंतर मंदिरातल्या मूर्तीच्या दगडानं सांगितलं, म्हणे ऐक दादा, इथपर्यंत येण्याकरता अगोदर मी त्या मूर्तिकाराकडून जसं तो ठोकेल ना तसं ठोकवत आलो आहे, त्याचे आघात सहन करत आलो आहे, आणि त्याचे आघात सहन केल्यामुळे त्याला मला मूर्तीचा आकार दिला आणि म्हणून आज मला मंदिरामध्ये जागा आहे। आघात सहन केलेत मी आणि त्याच्याकरता मी मंदिरामध्ये बसलो आहे। सुंदर सांगून नाही कळालं तर ऐका, जर हार रोज आपण महाराजांच्या गळ्यात घालतो ना, त्याच हारात त्या फुलानं पायाखाली तोडवलेल्या फुलाला प्रश्न केला, म्हणे का रे दादा तुला मात्र देवाच्या महाराजांच्या गळ्यामध्ये घातलं जातं आणि मला मात्र तोडवलं जातं, काय एवढा फरक आहे? त्या फुलाने किती सुंदर उत्तर दिलं ऐका। तो फुल म्हणला, अरे मी इथपर्यंत येण्याकरता अगोदर सुईनं हृदयातून टोचून घेतलंय आणि मग मला गळ्यात देवाच्या जागा मिळाली, मग मला देवाच्या गळ्यात जागा मिळाली आहे। मोठं व्हायचं असेल तर लोकांचं बोलणं सहनच करावं लागतं। मायबाप पुढचं सांगतो, लोक एवढं बोलतात एवढं बोलतात आपलं सोडावं, विश्वमौलीत ज्ञानोबा राहिला, लोकांनी झोळीतलं पीठ घ्यावं खाली टाकावं आणि खाली टाकल्यानंतर तो ज्ञाना पीठ उचलून घेऊ नये म्हणून त्या विसोब्या खिजरानं त्यात माती मिसळावी, एवढे लोक त्रास देतात, त्यात माती मिसळावी आणि माती मिसळल्यानंतर त्यात पाणी टाकावं, पाणी टाकल्यानंतर काय केलं होतं त्या विसोब्या खिजराचं माऊलीनं मार। पण किती लोक दुःख देतात या मोठ्या माणसांना, किती लोक या संत महात्म्यांना दुःख देतात, त्यांचा अंत करता येत नाही। मला सांगायचं एवढंच की प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, पण त्या दुःखाला जे सहन करून आला ना त्याला सुखाचा पत्ता मिळतो। प्रत्येक जण आशेवरती बसलेले की मला सुख मिळेल मला सुख मिळेल, पण ऐका जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला सुख पाहिजे असेल भक्ती तुम्हीही करतोय, भक्ती आम्हीही करतोय, पण तुमच्या आणि आमच्या भक्तीमध्ये थोडासा लोभ आहे, त्याला थोडक्यात स्वार्थ म्हणा। स्वार्थ रहित जर भक्ती केली तर परिणाम काय होईल महाराज ऐका, पावलो हे संग सुखया भक्तिया भी केली, भक्तिया भी केली, सांडोनी बुद्वेग सांडोनी बुद्वेग भक्ति आम्ही केली, पावलो हे संग सुख जाते, पावलो
आम्हा झाले धरितायाचा संग सुख आम्हा झाले पावन जंग सुखयाचे पावन म्हणतात तुम्हाला खरंच सुख पाहिजे. या तीन गोष्टी तर प्रत्येकाला अपेक्षा आहेत. अमरत्व तर पाहिजेच महाराज, ज्ञान तर सगळ्यांना पाहिजे, पण त्या ज्ञानाच्या अमरत्वाच्या पुढची एक गोष्ट प्रत्येकाला पाहिजे, तिचं नाव आहे सुख. आणि सुखाकरता तर रात्रंदिवस तळमळ करतोय तुम्ही आम्ही महाराज प्रत्येक जण. आता मंडपात आपण आलोय कशाकरता खरं सांगा, देवानं आपल्याला सुखात ठेवावं म्हणून मी कीर्तन करतोय. कशाकरता देवानं मला सुखात ठेवावं म्हणून. त्याचा मार्ग जरी वेगळा असेल पण प्रत्येकाचं ध्येय मात्र सुखच आहे. प्रत्येकाला वाटतं की मी सुखी झालो पाहिजे, सुखी झालो पाहिजे, सुखी झालो पाहिजे आहे का? प्रत्येकाला सुखी झालो असं वाटतं, पण तुकोबाने म्हणतात तुम्ही आम्ही भक्ती करतोय, पण तुम्ही आम्ही भक्ती केलेला थोडासा स्वार्थ आहे. कुठला स्वार्थ आहे का? आपण भक्ती करतोय, आपल्या गावामध्ये 7 दिवसाचा सप्ताह आहे म्हणून कीर्तनाला आपण आलो आहे, म्हणजे त्यात स्वार्थ आहेच. जर रोज आपण देवाचं भजन केलं तर आपल्या भक्तीमध्ये स्वार्थ येणार नाही. पण 7 दिवसात देवाचं भक्ती का आपण करतोय तर गावामध्ये सप्ताह ठेवला आहे, त्यात थोडा तरी आपला स्वार्थ आहे. आम्ही इथं आलोय कशा करता, त्यात थोडा तरी स्वार्थ बोला बोला, त्यात थोडा तरी स्वार्थ आहे म्हणून. ऐका महाराज, प्रत्येक जण स्वार्थाशिवाय काम करत नाही. आणि स्वार्थाशिवाय काम करत नसताना गुरुजी आमच्या विनोदानं सांगायचे म्हणे, ऐका हे वयस्कर जी मंडळी ना, हे एवढं मंडळी हुशार असतात महाराज, एवढी हुशार असतात. एकदा म्हणे वारकरी पंढरपूरहून घरी येत होता. घरी येत असताना महाराज त्या वारकऱ्यानं हे पोरांनी काय बसू दिलं नाही एसटीमध्ये, त्या पोरांना रुमाल टाकला होता. हे वारकरी बाबा गेले त्या रुमालाच्या जागेवरती बसले, ऐका रुमालाच्या जागेवरती बसले. आणि रुमालाच्या जागेवरती बसल्यानंतर तो पोरगा आलं आणि त्या वारकऱ्याला म्हणलं, बाबा उठा हे माझं सीट आहे, बाबा उठा हे माझे सीट आहे. ते सीट कशामुळे त्याचं झालं होतं? रुमाल टाकला म्हणून. आणि खरं सांगतो, दोन माणसाच्या नादी कधीच लागायचं नाही, एक तर म्हातारे माणसं आणि दुसरे पोरं. एक हे म्हातारे माणसं आणि दुसरे पोरं यांच्या नादी चुकूनही लागायचं नाही. महाराज त्या पोरानं सांगितलं नाही, बाबा इथं सीटावरती रुमाल टाकलाय उठा इथून. ते म्हातारं म्हणलं, वारकरी बाबा 2 तास झालं म्हणे धोतर वाळू घातलं एसटीवरती, 2 तास झालं एसटीवरती धोतर वाळू घातलंय, पूर्ण एसटी कुणाची होईल? नाही महाराज यांच्या नादी लागायचं. एक म्हातारं गुरुजीकडे गेलं म्हणे, गुरुजी मला थोडीशी इंग्रजी शिकवा, आज कुठंही हिंदी नाही तर काय लागते गुरुजी? इंग्रजी. ते गुरुजीकडे गेलं आपल्या मोठे गाव सरांकडे लातूरला गेलं आणि त्याने मला मला थोडीशी तरी इंग्रजी शिकवा, कोण 80 वर्षाचं, थोडी तरी इंग्रजी शिकवा म्हणून महाराज गेलं. आणि ते आता मोठे गावकर होते आणि हे गावचा पाटील होता, पाटील असल्यामुळं मोठे गावकरांनी विचार केला म्हणे, जाऊ दे आता आलेत बाबा, आता एक काम करू म्हणे, बाबा तुम्ही 2 शब्द लक्षात ठेवा, पहिला शब्द कोणी काही विचारलं की यस म्हणायचं आणि दुसरा शब्द नो म्हणायचं. हे 2 शब्द तुम्हाला आले की इंग्रजी आली. म्हातारा महाराज दिवसभर यस नो यस नो यस नो करत घरी परत आलं, घरी परत आलं. रात्रभर त्यानं एकच ध्येय, यस नो यस नो यस नो. सकाळी महाराज उठलं, सकाळी उठल्यानंतर बायकोनं विचारलं, अहो मालक पाणी टाकू का? म्हातारं म्हणलं यस. तेवढ्यामध्ये मालकीनं विचारलं, अहो मालक धोतर आणून देऊ का? म्हातारं म्हणलं बरं. ज्ञान मिळालं हो, शब्द मिळाले, पण ते कुठं पाहिजे ते वापरता आले नाही ना. आणि या पोराच्या नादी कधीच लागायचं नाही. पोरग महाराज गुळ देण्याकरता मला बसलं, 1/2 तास झालं गुळ देत होतं. मी विचार करायचो गुळ गोड असतं, हे खरट का लागायला? महाराज ते पोराकडं पाहिलं तर ते अगोदर नाकात बोटं घालायचं आणि पूर्ण गुळ द्यायचं. एवढे मुलं हुशार आहे महाराज, या मुलांचा एवढा अनुभव आलाय वयाच्या 23-24 वर्षे. महाराज हे 50 मुलं सांभाळतोय आणि हे एवढे महाराज हुशार असतात, यांना किती जीव लावा तरी हे काही ना काहीतरी सांगितल्याशिवाय राहत नाही. एवढे हुशार आहे महाराज. एक पोरग तर महाराज पाया पडत नव्हतं, कतरता तिच्या आईनं घेऊन गेली आणि चहा पिण्याकरता घेऊन गेल्यानंतर मना बंड्या शाळेतून आला. जसा बंड्या शाळेतून आला, आईच्या अंगावरती दप्तर टाकला, आईनं सांगितलं बंड्या आपल्या घरी महाराज आला त्याचं दर्शन घे. दर्शन घे म्हटल्याबरोबर बंड्यानं सांगितलं, म्हणला मी नाही घेत,
मी नाही घेत म्हटल्या बरोबर आईनं त्याच्या बापाला आवाज दिला म्हणे ओ इकडे या बरं बंड्या दर्शन घेत नाही. महाराज दोघांनी एकीकडून आईनं हाताला धरलं आणि एकीकडून बापानं हाताला धरलं आणि त्या बंड्याला वाकवायला लागले दर्शनाला. पण ते काय वाकत नव्हता, बंड्या होता 98 किलोचा. 98 किलोचा बंड्या होता, ते काय वाकायला तयार नाही महाराज. आणि वाकायला तयार नसताना ते माझ्याकडं बघायला लागला. बघत असताना मी म्हणलं अरे पडकी पाया जाता येतील आई ते सोडतील, म्हणलं तुझ्या तर पाया पडणारच नाही. तेवढ्यामध्ये महाराज त्या आई वडिलांनी विचार केला म्हणे आता महाराजाच्या याला तर पाया पडचाय. 4-2 महाराज भाऊकीतली माणसं बोलवली आणि बंड्याला 4 इकडून 4 इकडून माणसानं धरलं आणि वाकून माझ्या पायावर डोकं ठेवलं. वाकून माझ्या पायावर डोकं ठेवलं महाराज ते मारक्या म्हशीसारखं माझ्याकडं बघू लागलं. ते म्हणलं अरे तुझ्याच माई बा आईनं मला घरी बोलवलं चहा पिण्या, माझा काय दोष? ते म्हणलं तू घरी आला नसतास तर मला पाया पडावं लागलं नसतं. मी म्हणलं आता जाऊ दे महाराज. ते बाहेर आलं आणि बाहेर आल्यानंतर महाराज त्यानं हातामध्ये दगड घेतला, हातामध्ये दगड घेतला आणि हातामध्ये दगड गेल्यानंतर दाराच्या इकडं तिकडं फिरायलंय. मी म्हणलं अहो मावशी बंड्या कुठे गेला? म्हणली तो का ते दारात इकडं तिकडं फिरायलाय. म्हणलं का त्याच्या हातात दगड आहे? म्हणली महाराज काय सांगू, गेल्या वर्षी असाच महाराज घरी आला होता आणि असा बंड्यानं हाणला आमच्या. माझी तर हवा टाईट झाली. म्हणलं आधीच 32 किलोचा आणि त्यात हा जर बंड्या मारायला लागला तर म्हणे महाराज काय बी होऊ द्या पण तुमचं डोकं सांभाळा. मी म्हणलं अहो पाटीत मारील. म्हणली जो पाट मारू द्या पण डोकं मात्र सांभाळा. एवढे लेकरं अगोचर आहे महाराज यांच्या नादी अजिबात लागायचं नाही. म्हातारे माणसं आणि या लेकरांच्या नादी अजिबात लागायचं नाही. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये स्वार्थ आहे आणि त्या स्वार्थापोटी महाराज प्रत्येक जण काम करतोय. तुम्ही आम्ही असू द्या किंवा देवता लोक सुद्धा असू द्या, देवता लोक सुद्धा महाराज त्यांना पदाची प्रतिष्ठा आहे, पदाची अपेक्षा आहे म्हणून काम करतात. आपण तर सामान्य जीव आहे. विठ्ठला असेल, समाधान पाहिजे असेल तर तुम्ही एक काम करा. काय करा? तुम्ही भक्ती करा. पण भक्ती करत असताना कशी करा? मी जशी भक्ती केली ना तशी तुकोबारा म्हणतात भक्ती करा. भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग, उद्वेग सांडला आणि उद्वेग सांडल्याचा परिणाम काय झाला? लोभ सांडला. लोभ सांडल्याचा परिणाम काय झाला? आता तुकोबाऱ्या म्हणतात पावलो हे संग सुख याचे. अरे देवाच्या संगतीत जाण्याचं सुख मिळालं. मायबाप देवाच्या संगतीत जाण्याचं सुख कुणाच्याही पदरी प्राप्त होत नाही. ऐका, देवाच्या संगतीत जायचं असेल तर अंतकरणातले विकार अगोदर बाजूला काढावे लागतील. अंतकरणातले विकार ज्यानं बाजूला काढले ना तुकोबाऱ्या म्हणतात बाबा मला सुख प्राप्त झालं. पण कशाचं सुख प्राप्त झालं? ऐका, देवाच्या संगतीत गेलो. देवाच्या संगतीत गेल्याचा परिणाम काय झाला? सुकामा झाले धरिता याचा संग आणि पळाले उद्वेग सांडून या. अंतकरणाचे बाकीचे विकार राहिले होते काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार, हे षडविकार आहे. या षडविकारापैकी लोभाला बाजूला काढून टाकलं आणि लोभाला बाजूला काढून टाकल्यामुळं देव आपलासा झाला. देव आपलासा झाल्यामुळं परिणाम काय झाले? बाकीचे विकारसुद्धा निघून गेले. त्यांना जा म्हणावं लागत नाही. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ आणि येवोनी गोपाळ राहे तेथे. महाराज आपण भागवत कथा ऐकता, त्या श्रीकृष्ण परमात्मा त्या गोपिकेंच्या घरी का जायचा तर त्यांच्या अंतकरणातले विकार निघून गेले होते. त्यांच्या अंतकरणातले विकार निघून गेले होते. हरी माझ्या मंदिरे कधीतरी या, दुसरे नाही कोणी घरी. कोण कोण नाही? कामही निघून गेलाय, क्रोध निघून गेलाय, मत्सर निघून गेलाय, दंभ निघून गेलाय, अहंकार निघून गेलाय, लोभाला आम्ही काढून टाकलंय. हे विकार आमच्या अंतकरणातून म्हणजे या घरातून बाजूला केलेत आणि त्यामुळं तुम्ही आम्ही आमच्या घरी या. म्हणतात ना सुनी हे गोकुल नगरिया, सुनी हे गोकुल नगरिया, राजा सावरिया वृंदावन के तुम हो राजा, वृंदावन के तुम हो राजा, आके बजा जा मुरलिया, राजा सावरिया सुनी है गोकुल नगरिया, राजा आजा सावरिया. एक आना एक नैया, अरे आमच्या घरी आज कुणीच नाहीये. आमच्या घरामध्ये या हृदयरूपी घरामध्ये आमच्या कोणीच नाही आहे, तो आमच्या घरी आहे. महाराज त्या कन्हैयाला बोलवायचं असेल, त्या देवाला बोलवायचं असेल तर या हृदयामध्ये विकार असून चालणार नाही. एकदा का या हृदयामधले विकार निघून गेले की मग तो देव ऑटोमॅटिक आपल्या घरी येईल, या हृदयात येऊन राहील. मग जनाबाईंनी म्हणल्यासारखं हृदयबंदी खाना केला आणि आत विठ्ठल कोंडीला. त्या देवाला आपल्या अंतकरणात कोंडायचं असेल तर अंतकरणातले विकार बाजूला काढायचे आणि विकार बाजूला केले की मग त्या गोळणी जशा म्हणायचं ना काल कमली वाला मेरा यार हे, काल कमली वाला मेरा यार हे.
आपल्या इकडं सालगडी म्हणून काम करायचा, आणि सालगडी म्हणून काम करत असताना महाराज पाडव्याच्या दिवशी त्याला 20,000 रुपये पगार त्याच्या मालकानं दिला, 20,000 रुपये पगार त्याच्या मालकानं दिला. आणि 20,000 रुपये पगार दिल्यानंतर महाराज तो घरी आला. सकाळची वेळ होती, त्याची पत्नी भाकरी करत होती. भाकरी करत असताना त्या पत्नीच्या समोर ते 20,000 रुपयाचं बंडल टाकलं आणि शेतामध्ये गवत कापण्याकरता निघून गेला. जसा शेतामध्ये गवत कापण्याकरता निघून गेला महाराज, सकाळची वेळ होती, मातामाऊलीची भाकरी 2 शिल्लक राहिल्या होत्या. तेवढ्यामध्ये तो मुलगा उठला, रडत रडत आईच्या जवळ आला. आईच्या जवळ आल्यानंतर महाराज आईला वाटलं अरे त्याला आपण पाजावं, भूक लागली असेल. उठलाय, 9:30 वाजले सकाळचे, महाराज एकच भाकर शिल्लक राहिली होती. त्या माता माऊली वाटलं ती भाकर घ्यावी, तव्यावरती टाकावी, हात धावं आणि आपल्या बाळाला पाजावं. तेवढ्याकरता महाराज त्या माता माऊलीनं तीच केलं, ती पराती जी भाकर होती ना ती तव्यावरती टाकली आणि तव्यावरची भाकर टोपलीमध्ये टाकली, हात धुला आणि हात धुतल्यानंतर ते ताटातलं पाणी बाहेर टाकण्याकरता दारात आली. जशी दारात आली ना तो 20,000 रुपयाचं बंडल चुलीमध्ये पडलं आणि 20,000 रुपयाचं बंडल चुलीमध्ये पडल्यानंतर आग लागली त्या पैशाला, जाळ लागला. त्या माता माऊलीला वाटलं अरे भाकरी करपेल, धावत धावत आली, भाकरी पलटी केली. तो मुलगा आईला साडीला धरून उठून उभा टाकण्याचा प्रयत्न करत होता. ऐका रागाने काय होतं, साडीला धरून उठून उभा टाकण्याचा प्रयत्न करत होता, रडत होता. आईला वाटलं परत खाली ठेवावी आणि आपल्या मुलाला घ्यावं. पाहिलं तर आग लागली आहे पैशाची. तिला वाटलं अरे आजच 20,000 रुपये पगार आपल्या मालकानं वर्षभराचा आपल्या हातामध्ये दिला होता आणि हे जर त्यांना कळालं तर ते मला मारतील, आता वर्षभर काय खायचं. 20,000 रुपयाचं बंडल बघता बघता चुलीमध्ये जळायला लागलं. राग आला मुलाचा, रागाच्या भरात हातातली परात खाली ठेवली, जोराची चापट पोराला मारली. जशी जोराची चापट पोराला मारली महाराज तो पोरग परातीच्या काठीवरती पडलं, परातीचा काठ त्याच्या डोक्यात घुसला आणि ते जाग्यावर मरण पावलं. जाग्यावर मरण पावलं आणि जाग्यावर मरण पावल्यानंतर महाराज बघता बघता गावभर बातमी पसरली, गावातले लोक जमा झाले, त्याच्या शेतावरही बातमी गेली आणि शेतावर बातमी गेल्यानंतर त्याला सांगितलं अरे जा तुझा एकुलता एक बाळ मरण पावलाय, जा तुझा एकुलता एक बाळ मरण पावलाय. महाराज धावत 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 घरी आला, त्यानं विचारलं कसा मरण पावला, तर गावातले लोक सांगत होते अरे बाईनं 20,000 रुपयासाठी बोटचा गोळा मारला. अरे पैसे तर पुन्हाही कमवता आले असते, पैसे तर आज ना उद्या त्याला मिळालेही असते, पण आता पोटचा गोळा गेला ना तो मुलगा परत मिळेल का. एवढ्यामध्ये महाराज गावातले लोक बोलत असताना कानावरती शब्द पडले, राग आला, हातामध्ये ते कोयतं होतं, विळा होता गवत कापण्याचा. धावत धावत घरी आला, जसा घरी आला ना महाराज कसलाही विचार न करता माणसांच्या गर्दीतून पुढे आला आणि माणसांच्या गर्दीतून पुढे आल्यानंतर महाराज पत्नीचे केस धरले. एका क्षणामध्ये महाराज पत्नीचं सुद्धा शिरच्छेद केला, पत्नीचं मुडकं ओढवलं आणि रक्ताभुंवाळ महाराज घरामध्ये झालं. बघता बघता सगळीकडे महाराज रक्त झालं, अख्खं गाव हळवळ करत होतं. ऐका माय बाप, हे सगळं घडलं कशामुळे घडलं, फक्त रागामुळे घडलं. जीवनामधला राग जरी बाजूला निघून गेला ना तरी जीवन सुखी व्हायला वेळ लागत नाही. एक दिवशी कबीरदास महाराजांना मडक्याला त्या गाडग्याला प्रश्न केला, म्हणे का रे तू तिन्ही काळामध्ये थंड का असतोस, उन्हाळा असो हिवाळा असो पावसाळा असो तू तर थंड असतोस, पण तुझ्यातला जो कोणी पाणी पिणार आहे ना त्याचा सुद्धा आत्मा थंड करतोस का. तर तुला कधी कोणावरती राग येत नाही का, तुला कधी कोणावरती क्रोध येत नाही का. त्या मडक्यानं त्या गाडग्यानं किती सुंदर उत्तर दिलं ऐका. तर मडकं म्हणलं महाराज मलाही राग येतो, मलाही क्रोध येतो, पण ऐका ना मला माहिती आहे माझा भूतकाळ माती होता आणि मला माहिती आहे माझा भविष्यकाळ मातीच आहे. मला माहिती आहे माझा भूतकाळ मातीच होता आणि मला माहिती आहे माझा भविष्यकाळ मातीच आहे. मग सांगा ना उगाच मी कशाला कोणावरती राग राग करू. त्या मडक्याचं तसंच आहे आणि या मडक्याचं सुद्धा तसंच आहे. हे पंचतत्वापासून बनलेलं शरीर याच पंचतत्वामध्ये विलीन होणार आहे, मग कशाला उगाच कोणावरती राग राग करायचं आहे का. कबीरदास महाराज म्हणतात या शरीराची माती होणार आहे. माया के दिवाने सुन लो एक दिन ऐसा आएगा, धंदोलत वर माल खजाना यहा पड़ा रह जाएगा. माया की दीवानी सुन लो एक दिन ऐसा आएगा, धंदोलत वर माल खजाना यहा पड़ा रह जाएगा. सुंदर काया माटी होगी हो, सुंदर काया माटी होगी, चर्चा होगी गली गली. ले लो रे कोई शाम का प्याला, शोर मचाओ गली गली. बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम, बोलो श्याम बोलो श्याम बोलो श्याम श्याम श्याम. अरे या जगामध्ये एक माया की दिवाने सुन लो एक दिन ऐसा आएगा, धन दौलत माल खजाना यहा पड़ा रही जाएगा. ये शरीर सुंदर काया, काया म्हणजे शरीर, सुंदर काया माटी होगी, चर्चा होगी गली गली. अरे या शरीराची आज ना उद्या माती होणार आहे, सांग ना मग कशाला उगाच कोणावरती गर्व करतोस. अरे या जगाला कुठपर्यंत आपलं म्हणत बसलायस. दुनिया को तू कब तक पगले, अपना कहता जाएगा,
गोविंद को तू भूल गया ही अंत समय पछताएगा। दुनिया को तू कब तक पगले अपना कहता जाएगा। गोविंद को तू भूल गया ही अंत समय पछताएगा। दो दिन का ही चमन किला है हो, दो दिन का ही चमन किला है फिर मुरझाए कली कली। ले लो रे कोई शाम का प्याला शोर मचाओ गली गली। बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम। अरे जीवनाचं सत्य आहे दुनिया को तू कब तक। मन मंदिरा गजर भक्तीचा